बुलडाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा शहरातून जाणाऱ्या आमना नदीत अचानक शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. ही मासे कशामुळे मरण पावले असे कारण समजले नाही. मात्र देऊळगाव राजा शहरातील सांडपाणी नदीत सोडण्यात आल्याने नदीतील पाणी दूषित झाले असावे आणि याचाच परिणाम नदीतील मासे मृत्युमुखी पडले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान मृत्युमुखी पडलेली मासे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मागील वर्षी पावसाळा शेवटच्या टप्प्यात असताना नदीतील पाणी थांबवण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यावर गेट लावण्यात आले होते. परिणामी मोठ्या प्रमाणात नदीत जलसाठा झाल्याने नदीपात्रात मत्स्य बियाणे टाकण्यात आली होती. मात्र आता नदीपात्रात शेकडो मासे मृत्युमुखी पडलेली दिसली तर असंख्य मासे तडफडून नदीकाठावर येऊन पडली होती. या घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी नदीवर गर्दी केली. दरम्यान कोल्हापुरी बंधाऱ्यावर लावलेले लोखंडी गेट काढण्यात आल्याने नदीतून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आणि पाहता पाहता कोल्हापुरी बंधाऱ्यापुढे वाहणाऱ्या पाण्यात त्याचा फेस तयार झाला. शहरातील सांडपाणी नदीत सोडलेले असल्यानं नदीतील पाणी दूषित झाले आणि मासे मरण पावली असावीत. आमना नदीच्या पाण्यामध्ये काल अनेक म्हणजे लाखोच्या संख्येने मासे मृतावस्थेत आढळलेले आहेत. हे मृतावस्थेत आढळलेले मासे कोणत्या केमिकलमुळे झाले हे कदाचित आपल्या सर्वांना माहीत नसेल की आमना नदीच्या जवळ असलेले सीड प्रोसेसिंग प्लँटमधील केमिकलयुक्त पाणी हे नदी सोडल्यामुळे या पाण्याच्या पाणी दूषित झालेलं आहे आणि यामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि या पाण्याचा वापर इतर प्राण्यांनी या पाण्याच्या माध्यमातून इतर प्राण्यांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारची बाधा होऊ शकते. तरी प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी, त्याचा शोध घ्यावा, हे पाणी कशामुळे काय झालं काय नाही आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर करावी हीच आमची अपेक्षा आहे. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.